जय हिंद मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ हा खूप म्हणजे खूप स्पेशल आहे तुमच्यासाठी। तर याचं कारण असं आहे की बऱ्याच पोलीस भरती, आर्मी भरती, वनरक्षक, कुठलीही भरती असू दे, जे मुलं प्रॅक्टिस करतात त्यांना एक प्रॉब्लेम सतत जाणवत असतो, तो म्हणजे स्टॅमिना, दम लागणे, रनिंग न होणे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्पेशली त्याच गोष्टीवरती आहे। तर मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे, त्या तुम्ही फॉलो केल्या तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात पहिला करायचं काय आहे, तर ज्या मुलांना दम लागतो रनिंग करताना किंवा स्टॅमिना त्यांचा कमी पडत असतो, तर तुम्हाला सगळ्यात जास्त काय करायचं आहे फोकस, तर तुम्हाला लॉंग रनिंगवरती जास्त फोकस करायचं आहे। तर यामध्ये काय करायचं आहे, तर यामध्ये तुम्ही 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं, 30 मिनटं अशा करत करत तुम्हाला 1 तासापर्यंत कॉन्सन्ट्रेट रनिंग करायचे आहे, म्हणजे एका स्पेसमध्ये तुम्हाला रनिंग करायचे आहे। हे रनिंग तुम्ही करत असताना तुमचं टायमिंग कितीही असू दे, त्याला काही फरक पडणार नाही, पण तुम्ही त्या तास 1 तासापर्यंत 40 मिनटं, 50 मिनटं हे रनिंग कंटिन्यू तुम्ही केली पाहिजे। यामध्ये काय होणार आहे, तर तुमचा स्टॅमिना ग्रोथ होणार आहे। परत तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही 5 मिनटाला जर 1 किलोमीटर मारत असाल, तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर हळूहळू तुमचं टायमिंग कमी करायचं आहे। म्हणजे आता तुम्ही 1 किलोमीटर 5 मिनटं 6 मिनटात मारत असाल, तर त्याचं टायमिंग कसं कमी होईल हे बघायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, तर स्प्रिंटिंग एक्सरसाइज जास्त करायची आहे। यामध्ये काय करायचं आहे, तर 100 मीटर असेल, 150 मीटर असेल, याच्या स्प्रिंटा मारायच्या आहेत। तर याच्या स्प्रिंटा तुम्ही आठवड्यातनं 2-3 वेळा मारू शकता, 5-5 स्प्रिंटा घेऊ शकता तुम्ही। याने देखील तुमचा स्टॅमिना 100% ग्रोथ होणार आहे। तर सगळ्यात जास्त फोकस आपल्याला काय करायचं, तर लॉंग रनिंगवरती फोकस करायचं आहे। यामध्ये काय होतं, तर कॉन्सन्ट्रेट असल्यामुळं तुमचा स्टॅमिना ग्रोथ होतो, स्टॅमिना ग्रोथ होतो तुमचा, आणि तुम्हाला नक्कीच तुमचं जे पोलीस भरतीचं 1600 मीटर असेल, वनरक्षकचं 5 किलोमीटर असेल किंवा आर्मी भरतीचं 1600 मीटर असेल, यामध्ये 100% तुम्हाला फायदा होणार आहे। जे टायमिंग आहे ते टायमिंग तुम्ही नक्कीच त्याच्या आतमध्ये येणार आहे। फक्त तुम्ही टेक्निकली ह्याचा अभ्यास केला पाहिजे, ह्याचा प्रॅक्टिकली तुम्ही ग्राउंडवरती ते दाखवलं पाहिजे, म्हणजेच काय लॉंग रनिंगवरती जास्त भर दिला पाहिजे। तर त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या एक्सरसाइजमध्ये अजून काय ॲड करायचं आहे ज्याने स्टॅमिना ग्रोथ होईल, तर त्यामध्ये ABC वर्कआउट ॲड करायचं आहे। ABC वर्कआउट तुम्ही ॲड केल्यामुळे तुमचा स्टॅमिना हा 100% तुम्हाला फरक जाणवेल। तर मित्रांनो, याचबरोबर तुम्ही प्रॅक्टिस खूप चांगली करताय, खूप ग्राउंडवरती कष्ट करताय, पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचा डाईट सेक्शन आहे। मी स्पेशली डाईटवरती खूप चांगला व्हिडिओ बनवतो आहे, ज्यामध्ये आर्मी भरती असेल किंवा पोलीस भरती असेल किंवा वनरक्षक किंवा इतर कोणतीही भरती असू दे, यामध्ये तुम्हाला जे स्टॅमिना लागणार आहे तो तुम्हाला त्या डाईटमधनं मिळणार आहे। त्यासाठी एक व्हिडिओ बनवतो आहे, तो व्हिडिओ बघायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे अडचण असेल तर कमेंटमध्ये मला विचारायला विसरू नका, मी तुम्हाला नक्कीच त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न करेन। तर व्हिडिओ चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण फ्रीमध्ये सर्व प्रकारच्या पोलीस भरती, आर्मी भरती, कुठल्याही भरती असू दे त्याची माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे। त्याचबरोबर आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे महेश गुरव कॉप्स, आणि इन्स्टाचं देखील तेच चॅनल आहे महेश गुरव कॉप्स, याला फॉलो करायला विसरू नका। जय हिंद।